मधल्या काळात राज्यातलं सत्तांतर चांगल्याच पद्धतीनं गाजलं आणि ह्या सत्तांतरानंतरनं त्या वेळेला हे आमदार म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटातले आमदार सुरतेकडं रवाना झाले होते त्या सुरतकडं रवाना होताना एक आमदार बाळापूरचे जे नितीन देशमुख म्हणून आमदार आहेत ते अर्ध्या वाटेतूनच परतले आणि उद्धव ठाकरे यांना जाऊन भेटले पण बाकीच्या आमदारांनी एकनाथ शिंदे गटासोबत आपली युती केली आणि शिंदे सरकारमध्ये बस्तर मांडून बसले पण हा हे जे एक आमदार आहेत नितीन देशमुख त्यांना आता अमरावतीच्या लासलुचपत प्रतिबंधक विभागानं एक नोटीस जारी केलेली आहे त्यांच्या मालमत्ता संबंधी जे काही आहेत त्या चौकशा चालू आहेत आणि त्या चौकशीच्या संदर्भात त्यांना आता अमरावतीच्या ह्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे आणि ह्यामुळेच कुठंतरी आता सतरा जानेवारीला येणाऱ्या त्यांना इथे उपस्थित राहायचं आहे हे सगळं होत असताना मधल्या काळात बरेचसे आमदार मंत्री जे आहेत शिंदे गटातले त्यांनी गौप्यस्फोट केले होते की अजून सात ते आठ आमदार हे एकनाथ शिंदे गटाकडं येऊन भेटू शकतात आणि त्यामुळेच कुठंतरी हे दबावाचं राजकारण पुन्हा एकदा चालू झालंय का हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होताना आपल्याला पाहायला भेटतोय तर हे जे आमदार महोदय आहेत त्यांनी स्पष्टपणे म्हटलेले की उद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठावंत राहिलेल्या आमदारांवर दबाव आणण्याचा जो प्रयत्न आहे तो होत आहे मी कोणताही घोटाळा केलेला नाहीये असं देशमुख यांनी म्हटलेलं आहे पण राज्यातलं सत्तांतर हे चांगलंच गाजलं आणि आता या सत्तांतरानंतर ना हेच जे आमदार ज्या अर्ध्या वाटेतून परत आले होते त्यांच्यावरती कुठं दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय का हा महत्वाचा जो प्रश्न आहे तो त्यांनी उपस्थित केलेला आहे आता ह्या ये सगळ्यामध्ये येणाऱ्या काळात काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे तुर्तास आपण इथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही लाईक करून हो। शेअर नक्की सांगू शकता जय हिंद जय महाराष्ट्र